एखाद वादग्रस्त वक्तव्य केलं नाही आणि त्याची चर्चा झाली नाही असं आढळून आलं तर कदाचित कुमार केतकर अस्वस्थ होत असावेत त्यांना अन्न गोड लागत नसणार पचत नसणार झोप येत नसणार आत्ता राज्यसभेमध्ये शून्य प्रहरामध्ये त्यांनी एक विचित्र मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती असा विषय असताना जे सध्या प्रकरण गाजत आहे सचिन वाजेचं त्याच्या संदर्भात त्यांनी काही वेगळे मुद्दे मांडले असे तर आपण समजून घेऊ शकतो त्यांनी एक विचित्र मुद्दा असा समोर उपस्थित केला दादरा नगर हवेलीचे खासदार मनोहर डेलकर यांनी जी आत्महत्या मुंबईमध्ये येऊन केली त्याचा एक मुद्दा उपस्थित केला खरं तर त्या ह्या सगळ्याशी काय संबंध आहे किंवा त्यांनी असं सांगायला पाहिजे होतं की संबंध काय आहे किंवा एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती महाराष्ट्रात ढासळली असं जर त्यांना म्हणायचं असेल तर हे त्यांच्याच सरकारवरती बोट येतं कारण की प्रत्यक्ष काँग्रेस पक्ष ज्याचे ते खासदार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती आहे गृहमंत्री अनिल देशमुखांकडे त्यांनी एक खासदार म्हणून जबाबदार खासदार म्हणून पत्र द्यायला पाहिजे होतं आणि याची चौकशी करायला पाहिजे होती त्यांनी पण राज्यसभेमध्ये शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित केला आणि दुसरं तर अजूनच विचित्र म्हणजे काय तारे तोड तोडायचे असतात केतकऱ्यांना कळत नाही ज्यांनी जिलेटिनच्या कांड्या अंबानीच्या घराबाहेरच्या स्कॉर्पिओ मध्ये ठेवल्या ह्याचा जो पुरवठादार आहे तो उद्योगपती त्याचा नागपूरशी कसा संबंध आहे आणि दुसरं म्हणजे या उद्योगपतीने राम मंदिरासाठी पंधरा कोटी रुपयाची देणगी कशी दिलेली आहे केतकर वारंवार एका आंतरराष्ट्रीय कटाचा उल्लेख करतात आणि आंतरराष्ट्रीय कटाचा भाग म्हणून मोदी पंतप्रधान कसे झाल्यास सांगतात वारंवार नेमकी उलटी शंका येते की केतकर नेमक्या कोणत्या कटाचा भाग आहे <coughs> आत्ता जे दोन मुद्दे तुम्ही उपस्थित करता त्याचा सगळ्यात पहिल्यांदा संबंध येतो तुमच्या सरकारशी महाराष्ट्रामध्ये जे सरकार स्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेस सहभागी आहे तुम्ही काँग्रेसचे खासदार आहात डेलकरांचा मृत्यू असो किंवा जिलेटीनच्या कांड्या सप्लाय करणारा जो पुरवठादार आहे त्याच्या बाबतीतली चौकशी असो हे तुम्ही केव्हाही चौकशी करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी या निमित्तानं राम मंदिराला जी देणगी मिळालेली आहे त्याच्यावरती प्रश्न अप्रत्यक्षरित्या उपस्थित केलेला आहे सर्व या राम मंदिराचा सगळा मुद्दा पहिल्या दिवसापासून म्हणजे आंदोलन सुरू झालं तेव्हापासून स्वतंत्रपूर्व काळातून घ्या किंवा चार पाचशे वर्षाचा इतिहास काढा तेव्हापासून ते सर्वोच्च न्यायालयाचा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला निकाल येईपर्यंत हा विषय पूर्णपणे वेगळा होता त्याचे सामाजिक आणि राजकीय पैलू काय असाचे ते असतील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर हा विषय तशा अर्थाने संपला सर्वोच्च न्यायालयाच्याच आधिपत्याखाली त्यांनी दिलेल्या निर्देशानुसारच समिती स्थापन झाली आणि या समितीने न्यायालयाने त्यांना म्हणजे स्थापना झाल्याच्या नंतर सरकारने अधिकृतरित्या परवानगी दिली धर्मदा आयुक्त आणि ती जी आपल्याकडची व्यवस्था आहे त्या सगळ्या चौकटीचे नियम पाळून यांनी आपल्या मंदिरासाठी संपूर्ण भारतामधल्या लोकांकडनं आवाहन केलं की मंदिरासाठी तुम्ही स्वेच्छा देणगी द्या हे अभियान गेल्या महिन्यामध्ये राबवण्यात आलं मोठ्या प्रमाणात या न्यासाच्या वतीनं याचा अधिकृतरित्या अप्रत्यक्षरित्या तुम्हाला काही आरोप करा पण अधिकृतरित्या भाजप संघ व्हीप कोणाचा काही संबंध नाही ते एक सार्वज सार्वजनिक न्यास आहे आणि त्यांनी अधिकृतरित्या लोकांकडून पैसे मागून त्यांना तो हिशोब त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी वारंवार फेसबुकवरती किंवा बाकीच्या समाज माध्यमांवरती किंवा लोकांनी पण सांगितलं की आम्ही कशी देणगी दिलेली आहे असं असताना केतकर जेव्हा पंधरा कोटीची देणगी या उद्योगपतीकडून येते आणि ह्याचा ये मुद्दा उपस्थित करत याचं औचित्य काय आहे केतकरांना हे कळायला पाहिजे ते इतके मोठे विद्वान पंत पत्रकार राहिलेले आहेत त्यांना जेव्हा सभापतीच्या खुर्चीमध्ये प्रत्यक्ष उपराष्ट्रपती बसलेले होते व्यंकय्या नायडू त्यांनी त्यांना रोखलं की अशा पद्धतीनं तुम्हाला बोलता येणार नाही ना तुमचा फक्त मुद्दा उपस्थित करा तुम्हाला जर असे कोणाला वेगळे आरोप दाखल करायचे असतील तर ती ही जागा नाही हा तो प्रसंग नाही तुमचं वक्तव्य आम्ही ह्याच्यातून काढून टाकतो आहोत तुम्ही लक्षात घ्या की ही माणसं यांना हे माहिती आहे <coughs> ह्याच आपलं बोलणं ते पटलं रेकॉर्डवरती जाणार नाही ह्यांना माहिती आहे पण दुसरं हे पण माहिती आहे की आपण जे बोलतो हो आहोत ते क्लिप किंवा ते व्हिडिओ शूटिंग नेहमी चालू असतं आणि सगळ्यांपर्यंत ते पोहोचतं आपण निमित्तानं हे जे अभियान चालू आहे राम मंदिराचं त्याच्यावरती काहीतरी प्रश्न उपस्थित केले त्याच्याबद्दल एक संशय निर्माण केला आणि आपण आपला हेतू तशा अर्थाने साध्य करून घेतला महाराष्ट्रामधली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर आहे डेलकरांची आत्महत्या असो मनसुख हिरेंची हत्या असो आणि बाकी आता सचिन वाजे प्रकरणामध्ये ज्या ज्या काही सगळ्या गोष्टी समोर येत आहेत या संदर्भामध्ये केतकरांना जर काळजी असली असती तर केतकरांनी प्रत्यक्ष ह्या महाराष्ट्र सरकारचे कान धरायला पाहिजे होते एक तर ते ज्येष्ठ आहेत पत्रकार आहेत आणि सत्ताधारी पक्षाचे ते खासदार आहेत राज्यसभेमध्ये लॉकडाऊनपासून कायदा आणि सुव्यवस्थेचे जे गंभीर प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित झाले त्या बाबतीत केतकरांनी राज्यसभेमध्ये किंवा प्रत्यक्ष इथे सत्ताधाऱ्यांपासून काय काय त्याची बाबी उघड केल्या किंवा के चर्चा केल्या वाधवान कुटुंबियांना जेव्हा त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये महाबळेश्वरला जाऊ दिलं गेलं हे एक प्रकरण गंभीर होतं कर्मसेना प्रत्यक्ष मंत्र्याच्या बंगल्यावरती मारहाण झाली त्यानंतर वांद्रे पुल वांद्रे रेल्वे स्टेशन आणि त्या परिसरामध्ये प्रचंड गर्दी जमा झाली लॉकडाऊनच्या काळामध्ये रेल्वे सुटणार आहे असं म्हणल्याच्या नंतर आणि आता हे वाजे प्रकरण आहे सुशांत सिंगचे आत्महत्येचं प्रकरण आहे आण्णवच्या टी आर पीचं प्रकरण आहे कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित कोरोनाच्या या एक वर्षाच्या कालखंडामध्ये कितीतरी असे प्रकरण घडलेले आहेत कुमार केतकरांना महाराष्ट्राच्या बाबतीमधली काळजी असली असती तर त्यांनी या सगळ्याच्या बाबतीमध्ये एक सविस्तर अहवाल तयार करून आपल्याच काँग्रेसच्या मंत्र्यापाशी द्यायचा आपल्याच काँग्रेसच्या श्रेष्ठींपाशी द्यायचा आणि त्यांनी जर त्यांना महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये काही बोलायला चिठ्ठी लिहितात सोनिया गांधी किंवा काँग्रेसच्या कडून विचारणा केली जाती उद्धव ठाकरेंना मग ह्याच्या बाबतीमध्ये विचारणा का नाही केली गेली म्हणजे आता ज्या पद्धतीचा बुद्धिभेद कुमार केतकर राज्यसभेमध्ये करतायत आणि त्यांच्या मुद्द्याला प्रत्येक सभापती कोडून काढून सांगतायत की तुम्हाला हे ये बोलता येणार नाही अशा पद्धतीनं तुम्ही प्रत्येक मुद्देसुद्ध बोला आणि त्या त्या चौकटीमध्येच बोला त्याच्याशिवाय हे तर ठीक आहे तुम्ही संसदेमध्ये बोलता आहात ह्याच्याशिवाय गेल्या वर्षभरामध्ये या सगळ्या महाराष्ट्रामधल्या कायद्या आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे जे काही प्रकार घडले त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काही व्यवस्थित सूत्रबद्ध पद्धतीनं अशी मांडणी केलेली आहे का म्हणजे आता जो गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि जी जशी जशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं एन आय ए ज्या पद्धतीनं ही सगळी चौकशी सुरू केलेली आहे आणि जे मुद्दे सुरुवातीला समोर आलेले नव्हते किंवा दुर्लक्षाला गेलेले होते किंवा त्यांची काय वक्तव्य आहेत वारंवार सगळ्यांच्या समोर गेल्या आठ दहा दिवसामध्ये याच्यावर प्रचंड गदारोळ चालू आहे प्रचंड चर्चा चालू आहे की तुम्ही काल काय बोलत का, होते की ओसामा बिन लादेन आहे का तुमचं जे वक्तव्य होतं मुख्यमंत्र्यांचं सचिन वाजे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का किंवा शरद पवार जेव्हा असं म्हणले होते की हे ठीक आहे स्थानिक मुद्दा आहे छोटा मुद्दा आहे ह्यांनी जेव्हा असं म्हणले तेव्हा कुमार केतकरांनी त्यांना रोखलं का नाही किंवा केतकरांनी तेव्हा असा प्रश्न का नाही उपस्थित केला की हे मुद्दे छोटे नाही आहेत किंवा हे काही ओसामा बिन लादेन म्हणून टाळण्यासारखं प्रकरण नाही आहे जर कुमार केतकरांना मनोहर डेलकरच्या आत्महत्येची ग बाब एवढी गंभीर वाटते किंवा हे जिलेटीनच्या कांड्या पुरवणारा जो काही उद्योगपती आहे तो नागपूरचा आहे आणि त्यानं पंधरा कोटी रुपये दिलेले आहेत हे जर मुद्दे तुम्हाला उपस्थित करावेसे वाटतात तर मग आतापर्यंत ज्या पद्धतीने हे मुद्दे समोर आलेले आहेत भर विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेत्याकडे जी आणि जशी माहिती असते ती तशी स्वतः गृहमंत्र्याकडे नसते अशी जी एक लांछनास्पद गोष्ट महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये फार कमी वेळा किंवा आताच पुढे आली असेल मग कुमार केतकरांनी ह्याच्या बाबतीमध्ये कुठला मुद्दा उपस्थित नाही करावा वाटला तुम्हाला जेव्हा आवर्जून राम मंदिराला दिलेली पंधरा कोटीची देणगी आणि तो कारखानदार याच्यावरती एक संशय निर्माण करावा वाटतो मग ज्या प्रत्यक्ष उघड झालेल्या गोष्टी आहेत म्हणजे हे संशय सुद्धा नाहीये आता एक एक म्हणजे हिमनगाचं टोक वाटावं वा इतक्या छोट्या घटना वरती आलेल्या आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी घटना आतमध्ये आहेत आतमध्ये दडलेल्या आहेत आणि त्याच्या संदर्भात काही नाही कोरोनाच्या निमित्तानंतर महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत आणि त्याच्या आधी ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सुद्धा सत्ताधाऱ्यांना चांगलं यश भेटू शकलेलं नाही मग त्याच्या बाबतीमध्ये कुठंच काही त्यांना चर्चा करावी वाटली नाही आणि त्या तुलनेनं अतिशय छोटा असलेला किंवा ज्याला गैरलागू म्हणतो आपण फारसा लागू नसलेला मुद्दा केतकर समोर करतात आणि ते राज्यसभेमध्ये शून्य प्रहरामध्ये बाकीचे जे न न आलेले मुद्दे समोर घेऊन ज्यांचं महत्त्व आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये असे काही मुद्दे मांडायची पद्धत असते हे केतकरांना माहिती आहे केतकर प्रत्यक्ष खासदार जरी आता झालेले असले तरी एक पत ज्येष्ठ पत्रकार म्हणून त्यांना या सगळ्या राजकीय प्रक्रियेची संसदीय प्रणालीची अतिशय बारक्यानं अशी माहिती आहे असं असताना तुम्ही तुम्हाला मिळालेल्या वेळातला भाग तो वेळ वापरून अतिशय गैरलागू असे मुद्दे उपस्थित करता एक असं दिसून येते किंवा आता राजदीप एक मुलाखत संजय राऊत यांची घेतलेली आहे त्याच्यातून असं दिसून येतं की पत्रकार माध्यम यांच्यातला एक फार मोठा गट आहे की जो जे गंभीर मुद्दे आहेत ते बाजूला ठेवतो आहे त्याच्यापासून लक्ष दूर दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून बुद्धिभ्रम भ्रम तयार करण्यासाठी म्हणून हे बाकीच्या गोष्टी समोर करत आहेत कुमार केतकरांसारखे लोक जर अशा पद्धतीनं असे मुद्दे जर समोर आणत राहिले तर उद्या त्यांनी खरंच काही महत्त्वाची गोष्ट मांडली तरी लोक दुर्लक्षित करतील कारण की यांनी ज्या पद्धतीनं गैरलागू मुद्दे समोर आणलेले आहेत आपला बुद्धिभ्रम आपली बुद्धीभ्रमट झालेली आहे असं जणू ते दाखवून देत आहेत